वडी गोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी समोरासमोर आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं. वडीगोद्रीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. जालन्यामध्ये मराठा ओबीसी संघर्षानंतर पोलिसांनी उपोषण स्थळाकडे जाण्याचा मार्ग बदललाय. जरांगे आणि हाके समर्थक आमने सामने आल्यानं या ठिकाणी वाद झाला होता. कारण जरांगे पाटील एकीकडे जालन्यामधल्याच आंतरवाली सराठीमध्ये उपोषण करतायत, तर दुसरीकडे त्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी समाजाचे नेते आंदोलनाला बसलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर इथं जेव्हा वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आमने सामने आले तेव्हा इथं तणावाचं वातावरण होतं. त्यामुळं आता या दोन्ही गावांना जोडणारा जो मार्ग आहे तो आता बदलण्यात आला आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी आहे मनोज रांगे पाटील यांची, तर ओबीसी समाजातून त्यांना आरक्षण देऊ नये, लिखित स्वरूपामध्ये तसं आम्हाला द्या अशी मागणी ओबीसी नेते करताना दिसून येत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी संघर्षाचं वातावरण दिसतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.